72वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त पनवेलमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका क्रीडा संकुलात प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले आणि हुतात्मा चौक येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज पनवेलमधील तालुका क्रीडा संकुल आणि हुतात्मा चौकात ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले. कामोठे येथील ध्वजारोहणावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक विकास घरत, राजेश गायकर, कारंडे सर, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा आशा भगत, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, क्रीडा संकुलात ध्वजारोहण करतावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, प्रभाग समिती क सभापती हेमलता म्हात्रे, तहसीलदार विजय तळेकर, तर हुतात्मा चौक येथील ध्वजारोहणावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त सुधाकर देशमुख, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ यांच्यासह नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी या 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. गेली अनेक वर्ष दरवर्षी स्वातंत्र्य दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला आपल्यामध्ये येऊन हा दिवस साजरा करतो येतो याचा आम्हाला खरोखरच मनापासून अभिमान आहे आणि त्याहीपेक्षा जास्त गौरव या गोष्टीचा आहे की स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील आपण सारेजण आज खरोखर ज्यांच्यावर बाबतीमध्ये आम्हा सर्वांना अभिमान वाटतो ते आपण सर्वजण केवळ मागणाऱ्याच्या भूमिकेमध्ये न राहता या शहराच्या विकासामध्ये योगदान करण्यासाठी सुद्धा आपण सातत्यानं पुढे आलेलो आहोत आणि म्हणून आता आपण या ठिकाणी जगनाडे काकाजी मागणी केली ती मला खात्री आहे की आपल्या स्वतःसाठी नाही आहे तर त्या माध्यमातून जो प्रघात पडेल की या देशासाठी बलिदान देताना या देशासाठी आपल्या स्वार्थाचा त्याग करून समाजाच्या हिताचा विचार करत असताना कोणालाही त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटणार नाही उलट त्यांच्या परिवारजनांना वाटणारा अभिमान हा इतरांना देशासाठी आणखी काहीतरी करण्यासाठी प्रेरित करेल आणि म्हणून यासाठी जे जे म्हणून आपल्या एक लोकप्रतिनिधी या नात्याने जे करावं लागेल ते करण्यासाठी मी निश्चितपणाने काम करेन. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांनाच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असताना देश भारत देश आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं प्रगती करतोय की एकीकडे पीपीई किट बनत नव्हतं आता आपण जगामध्ये वॅक्सिन पुरवतोय तर निश्चितपणानं ही अभिमानास्पद अशा पद्धतीची कामगिरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये अधिक उंचावण्यासाठी आपणा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. खरं आपण पनवेल महानगरपालिकेचं काम आपण बघत आहात की विकासाची कामं जे आहेत ते आपल्या काम खऱ्या अर्थानं चालू झालेलं आहे. गेलं मागचं वर्ष आपलं कोरोनाच्या काळामध्ये जरी गेलेलं असलं परंतु आपले सन्माननीय नवीन आलेले जे आयुक्त आहेत देशमुख साहेब हे आल्यापासून कोरोनाचा काळ आता कमी झाल्यानंतर यांनी आता बरेचसे कामं प्रशासनाच्या माध्यमातून आता काढायला सुरुवात केली आहे. आमचे सभागृह नेते परेश ठाकूर हे प्रत्येक वेळेला नवीन नवीन पनवेलसाठी काय नवीन करता येईल हे प्रत्येक सूचना या सभागृहामध्ये देत असतात. मग पनवेलचे रोड असतील, पनवेलचे स्मारकं असतील. आपण आता बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशोभीकरण झालेलं आहे त्यामुळे त्या परिसरात जरी आपण गेलात तरी एक वेगळ्या प्रकारचं तिथे वातावरण आपल्याला बघायला मिळते. खूप छान तिथं झालेलं आहे. त्याचबरोबर आता इथे आंबेडकर सुशोभीकरणाचं कामही हळूहळू चालू होणार आहे. पनवेलचे रोड जर बघितले आपण तर पूर्वीच्या आणि आताच्या रोडमध्ये मला वाटतं खूप सुधारणा आपल्याला झालेली दिसते. अशा एक ना एक अनेक माध्यमातून पनवेल महानगरपालिका आपल्या इथे काम करतो. हा नगरपालिकेच्या परिसराचा विकास त्याचबरोबर सिडकोच्या परिसराचा विकास आणि आता गावामध्ये जिची काही पनवेल महानगरपालिकेत गावं आली आहेत त्यांचा विकास करण्याचं ध्येय आमदार कृष्णराव ठाकूर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की फक्त एका भागाचा विकास करून आपला पालिकेचा विकास होणार. मग पालिका जरी पनवेलमध्ये असेल तर पालिकेचा शेवटचा टोक धानसरमध्ये आहे तिथपर्यंत विकास कामं करण्याचं ध्येय ही पालिका घेऊन चाललेली आहे आणि नक्कीच आपला सर्वांचा शुभ आशीर्वाद असं पालिकेवरती आणि आमच्या सर्व नगरसेवकांवरती आपला असतात. एवढंच मी या दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.